अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यामध्ये सध्या सर्वत्र बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत। बहुतेक परीक्षा केंद्रांवर या कालावधीमध्ये सर्वांची तारांबळ उडताना आपण पाहत असतो, परंतु बोदवड शहरातील नहर राका विद्यालय याला अपवाद ठरत आहे। या परीक्षा केंद्रावर पालक दक्षता समितीचे विनोद पाडर हे जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरवत आहेत। या परीक्षा केंद्रावर 100% कॉपीमुक्त वातावरण असून विद्यार्थी सुद्धा निर्भयपणे तणावमुक्त परीक्षा देत आहेत। वाडीले नायब तहसीलदार, तहसील कार्यालय बोदवड। मागील वर्षी देखील मी त्या बैठे पथकासाठी ड्यूटी होती, गणित आणि इंग्रजीच्या पेपराला। आता पण आज देखील गणिताचा पेपर आहे। इथले शाळेचं प्रशासन जे आहे तर त्याची जी तुम्ही जेवढी हे कराल वाहवा तेवढी कमीच आहे। आणि इथं शाळेत मुलांना पाण्याच्या सुविधा देखील, पाण्याचं म्हणजे थंड पाण्याचे जार आहेत आणि कुठलेही कॉपीचा प्रकार काय तसं निदर्शनात आलेलं नाही। आणि प्रशासन देखील एकदम कडक म्हणजे शिस्तीचं प्रशासन इथं मानावं लागेल आणि कुठल्याही प्रकारची इथं काही असं अतिरेक काहीच नाही आणि कॉपीमुक्त केंद्र म्हणता येईल त्या। मी विनोद नामदुराव पाडर, कापी दक्षता समिती सदस्य। जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच शाळा पाहिल्या असतील, बऱ्याच ठिकाणी गेलो असेल। तिथं कापी करताना विद्यार्थी किंवा कापी पुरताना पालक दिसतात, पण जिल्ह्यातील एकमेव सेंटर नवरंका हायस्कूल असं म्हणावं लागेल की कापी मुक्त सेंटर, कारण यामध्ये असा कुठलाच प्रकार नाही। इथं पालकांचा गोंधळ नसतो, विद्यार्थी अत्यंत शांततेने इथे पेपर लिहितात, कुठल्याच प्रकारचं वातावरण खराब इथे अजिबात नाही। आम्ही वर्गावर गेले असता जे बूट चपलं असतात ते बाहेर काढलेले असतात, ते शिस्तीने लावलेले असतात, नंतर थंड पाण्याची व्यवस्था आम्हाला बघायला मिळते। इथलं प्रशासन, इथले कर्मचारी, इथले संचालक मंडळ, इथले चेअरमन आणि कापी दक्ष समिती अत्यंत काटेकोर पद्धतीने काम करते। आणि मी असं म्हणेन, जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नंबर एकचं सेंटर म्हणायला काही वावगं होणार नाही, कारण हे केल्या आम्ही 5 ते 7 वर्षापासून अनुभव घेतो आहे। अत्यंत शांतता पद्धतीने इथं परीक्षा होते। पाटील इथे उच्च माध्यमिक विभागामध्ये प्राकायस्कूलला उपप्राचार्य पदावरती आहे। इथे बोदवडचं केंद्र क्रमांक 707 केंद्र संचालक म्हणून मी या ठिकाणी काम पाहतो आहे। इथे अगदी कॉपी मुक्त शाळा म्हणून मी तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नावाजलेली अशा पद्धतीचे, त्यासाठी आम्ही अनेक लोकांचा सहकार्य घेतलं, गावातल्या लोकांचा सहकार्य घेतलं आणि दक्षता समितीची स्थापना केली। त्याच्यामुळे बाहेरून जो काही पालकांचा होणारा त्रास या ठिकाणी अजिबात दिसत नाही। त्याचबरोबर आम्ही परीक्षा दालामध्ये सोडत असताना अगोदर मुलांची बाहेर चेकिंग घेतो, पुन्हा वर्गामध्ये चेकिंग केली जाते, त्याच्यामुळे कॉपीला कुठल्याही प्रकारचा हा वाव या ठिकाणी नसतो। सुपरवायझरसुद्धा अगदी व्यवस्थित सुपरविजन करत असतात। तसंच इथे बैठे पथक वगैरे पण आहेत, तेही येतात, त्यांचे कामकाज या ठिकाणी झालं। आणि विशेष म्हणजे आम्हाला गावातून चांगल्या प्रतिक्रिया ह्या मिळाल्या। आम्ही जेव्हा
कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातून सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं असं आम्हाला सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे जे काही संस्थेचे संचालक मंडळ चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल, व्हाईस चेअरमन श्री अजयभाऊ जैन आणि सचिव विकासभाऊ कोठेचा तसंच आमचे संचालक मंडळ यांचं पूर्णपणे सहकार्य आम्हाला असतं. आम्ही ब्लॉकमध्ये सोडत असताना अगोदर विद्यार्थ्यांची चेकिंग घेत असताना त्याचबरोबर सर्व चप्पल बूट वगैरे हे सुद्धा आम्ही बाहेर ठेवत असतो. आणि या वर्षापासून चेअरमन साहेबांच्या इच्छेने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अगदी वॉटर कूलिंग अशा पद्धतीच्या जार आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं पाण्याचे उन्हाचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांना पाण्याची तहान लागते, त्या दृष्टिकोनात आम्ही इथे पाण्याची सोयसुद्धा व्यवस्थासुद्धा केलेली आहे. मला वाटतं की अशा पद्धतीची जिल्ह्यामध्ये पहिली एकमेव शाळा आमची असेल की जिथे अशा पद्धतीचं पाण्याची व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.